माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. आपण आता आहोत सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातल्या किल्ले प्रतापगड. शिवाजी महाराजांचे जे अनेक किल्ले महाराष्ट्रामध्ये अतिशय प्लॅनिंगनं बांधलेले आहेत त्यापैकी एक हा महत्त्वाचा प्रतापगड, जिथे की माझ्या पाठीमागं अगदी खालच्या बाजूला अफजल खानाचा वध झाला होता तोच हा प्रतापगड किल्ला. आणि महाराजांना जीवाला जीव देणारे म्हणजे एकमेव राजा असा जगातला होता की सैनिकाची भांडणं व्हायची की मी लढायला जाणार मी मरणार, आणि 18 पगड जातीतले सैनिक मावळ प्रांत म्हणतात याला ते महाराजासाठी जीव द्यायला तयार व्हायचे, म्हणून एवढं मोठं साम्राज्य महाराज निर्माण करू शकले. सर्वप्रथम आपण आमच्या पाठीमागे जे दिसते मावळ प्रांत, महाराजांना जशी सैनिकांची साथ होती तशीच ह्या प्रांताची साथ होती. इथून शत्रू साहजाचं जे आजही आपण यायला म्हणजे घाम निघतो असा हा प्रदेश विस्तीर्ण अगदी हजारो शेकडो किलोमीटर ज्याची महाराजांना नेहमी साथ राहायची, कारण शत्रू चढाई करून येऊ शकायचा नाही आणि म्हणून 5-5 लाख सैनिकांचा मुकाबला आपले 500 सैनिक करू शकायचे. त्याचं कारण हे आहे की सैनिक सहजासहजी येऊ शकत नाही, सगळं जंगल आणि हे डोंगरदऱ्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या. तर आपण इथं आता प्रवेशद्वारावर आहोत. खरा किल्ला प्रत्यक्षात आमच्या समोर म्हणजे कॅमेऱ्याची पाठीमागे दिसतो. आणि महाराजांच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण किल्ल्याला तटबंदी असायची, म्हणजे शत्रू एकच प्रवेशद्वार आणि चारी बाजूला टिहळणी करणारे सैनिक असे पॉईंट असायचे जिथून शत्रूवर सतत लक्ष ठेवलं जायचं. आणि महाराज आपल्या सैनिकांची कशी काळजी घ्यायचे, आपल्याला ते कोणात दिसत असेल मस्जिद, मुस्लिम सरदारांसाठी बांधलेली मस्जिद आहे, मंदिर असेल, विहार असेल, पाण्याची व्यवस्था करायची 6-6 महिन्याची वर्षाची, अन्नधान्याचे कोठारं हे करायचे, म्हणजे किती मोठं प्लॅनर होते त्या काळात 350 वर्षांपूर्वी महाराज आपल्या लक्षात येत असेल. तर माझ्यासोबत लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथील विश्वलक्ष्मी च्या सर्व सदस्य आणि कर्मचारी इथं आलेले आहेत. चेअरपर्सन निवेदिता पाटील आहेत, निकिता आहे आमची तिथली कर्मचारी आणि आमची अँकर चॅनलची. तर प्रथम मी पाटील मॅडमला विचारतो की कसं वाटतं इथे काय फील. नमस्ते. आत्ताच आम्ही प्रतापगडावरती आलेलो आहोत. चढण्यासाठी खूप सारं हरडा आहे पण खूप सारं बघण्यासारखं पण आहे. आताच आम्ही ज्या ठिकाणी अफजलखानाचा वध झाला ती जागा पण बघितली, खूप सारं इथं बघण्यासारखं आहे. तसेच वेगवेगळे खूप मस्जिद पण आहे, जेवढेही इतर हे लोक आहेत त्यांच्यासाठी महाराजांनी वेगवेगळं असं बनवलेलं आहे. आणि निकिता तुला काय वाटतं, फीलिंग? आय एम बॅक. आम्ही आलो तेव्हा पायऱ्याच वाटतं वेळेस असं वाटायला की नको जायला नाही पाहिजे, पण जेव्हा वरती आलो तेव्हा असं वाटतंय की नाही इथूनच नाही जायला पाहिजे, कारण महाराजांनी एवढं काही केलेलं आहे. खरंच खूप छान दिसतंय इथे आणि खूप छान आहे प्रतापगड. आणि मी परत नेक्स्ट पार्टला येईनच तेव्हा मी पूर्ण माहिती सांगेन तुम्हाला. जय भवानी जय शिवराय. तर निकिताने अगदी 2 शब्दामध्ये तिचे फिलिंग्स तिला काय वाटते, आणि ते स्वाभाविक आहे की महाराजांचं एवढं काम बघून आपण प्रभावित होतोच. आणि दुसरी आमची एक चुलबुली प्रीती. प्रीती तुला काय वाटलं? आलो तर आम्ही सातारा जिल्ह्यामधील रायगड येथे प्रतापगड या किल्ल्यावरती. प्रतापगड हा ह्या किल्ल्यावरती शाहिस्ती खान जो होता त्याचा इथं वध झाला, अफजल खानाचा इथं वध झाला होता. आणि त्यावेळेस फारसी सैनिक वगैरे त्यांची सपोर्टिंगला राहायची शिवाजी महाराजांच्या, आणि तो पूर्ण कटबंदा जो आहे तो त्यांच्या नजरेखाली राहायचा आणि त्यांना कोणी पण दुश्मन वगैरे आले तर त्यांना मारण्यासाठी शत्रुबंध राहायचे. त्या काळी शिवाजी महाराजांना त्यांच्या सपोर्टिंगला फारच मावळे सपोर्टिंग राहायचे. पूर्ण एकमेकांनी ते सहभागी होऊन एकमेकांना संदर्भात येऊन सगळे सर्वजण काम करत असायचे त्या काळी. आणि विशेष म्हणजे महाराजांना जे महाराजांचे जे सैनिक होते 18 पगड जातींचे, त्या सैनिकांचे वंशज आजही तिथं वरती राहतात. तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये आजही 18 पगड जातीचे, जात धर्म महाराज मानायचे नाहीत, आणि आजही महाराजांविषयी त्यांची अशी निष्ठा आहे. आणि ह्या किल्ल्याची आख्यायिका अशी आहे की महाराज तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त, म्हणजे वर्षातनं 2-3 वेळे जायचे, पण महाराजांना लक्षात आलं की तिथं शत्रू येऊन बसलेला आहे शाहिस्ते खान, मला वाटतं अफजल खानच, आणि मग तिथं जाणं शक्य नाही 500 सैनिक घेऊन 5 लाख सैनिकाचं. म्हणून त्या देवीचे प्रतिकृती इथं स्थापन इथं मंदिर निर्माण केलं आणि हा किल्ल्याचं निर्मिती झाली अशी त्यांची वंशज सैनिकांची आम्हाला सांगत होती मागच्या वेळेस आल्यानंतर. तर अशा या
महान राजाच्या महान किल्ल्यावर येताना तो पाहताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आणखी कोणी बोलणार आहे का? समीना रेड्डी मॅडम आणखी कोणी? तर असा हा ऐतिहासिक आगळा वेगळा किल्ला आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण आता प्रवेशद्वारावरून हा छोटासा ब्लॉग बोलला. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं मी पुन्हा एकदा आभार धन्यवाद मानतो. जय जगत. जै जै.